सीपेट के वस्ती गृह के छात्र छात्राएं विषबाधा के शिकार हुए। इलाज के लिए उन्हें निजी अस्पताल में दाखिल कराया गया है। प्लास्टिक इंजीनियरिंग अभ्यासक्रम यानी सीपेट, जिसके तकरीबन 50 विद्यार्थियों को भोजन के पश्चात विषबाधा होने की घटना प्रकाश में आई है। घटना की विस्तारपूर्वक जानकारी यह है कि सीपेट के वस्ती गृह के विद्यार्थियों ने रात्रि का भोजन किया और जब वे सुबह उठे तो उन्हें उल्टी और पेट दुखना शुरू हो गया, जिसके चलते उन्हें इलाज के लिए निजी अस्पताल में दाखिल किया गया है। सीपेट के विविध पाठ्यक्रम में शिक्षा लेने वाले विद्यार्थी का नागपुर मार्ग पर वस्ती गृह है। गौरतलब है कि एक ठेकेदार द्वारा यहाँ पर भोजन की आपूर्ति की जाती है और उसकी हमेशा विद्यार्थियों द्वारा शिकायत की जाती रही है, मगर उसको नजरअंदाज करते हुए ठेका शुरू रखा गया, सूत्रों द्वारा ये जानकारी मिली है। वहीं इस विषबाधा के संबंध में एक विद्यार्थी ने पत्रकारों को जानकारी दी। सगळ्या मुलांना एवढा त्रास झाला आहे की उलट्या 12 वाजता, काल रात्री 12 वाजतापासून उलट्याचा त्रास झालेला आहे आणि आज सकाळी भरती करावं लागलं। 8 वाजता सगळ्या मुलांना भरती केलं। बुकावरकडे 53 मुलं आहेत, सावरकरकडे 15-20 आहेत, मुलं आहेत प्लस मुली पण आहेत आणि पंत हॉस्पिटलमध्ये पण 15-20 मुलं मुली पण आहेत। तर आणि आमचा प्रॉब्लेम असा आहे की हॉस्टेलचा इतका प्रॉब्लेम आहे आम्हाला की पाणी पण मिळत नाही, आरोचं पाणी मिळत नाही, फॅन पण आमचे काढून नेते, उन्हाळ्याचे दिवस आहे, झोपाचं कुठं, राहायचं कुठं हा प्रश्न पडते आणि आमच्यावर नाही का सर ते दबाव टाकले जाते की तुम्ही जर काही केलं तर तुमच्यावर तुमचे डॉक्युमेंट दिले जाईल, तुम्हाला कॉलेजमधून काढले जाईल असं तसं आम्हाला सांगितलं जाते। आणि आम्ही मागं पण असं अप्लाय केलं आहे, आता प्रिन्सिपल सरपर्यंत आमची कोणती गोष्ट जाऊ देत नाही, मधातल्या मधातच ते अंदरच हे करू टाकते। ये प्रकरण सामने आने पर सीपेट प्रबंधन ने इस संबंध में जांच कर पुलिस में शिकायत दर्ज करने की बात कही है, तो सुनिए इस संबंध में मुख्य प्रबंधक प्रवीण बच्चाव ने क्या कहा। आमचे काल स्टाफ आणि स्टुडंट जे आमच्या हॉस्टेलला आहे, आमचं हॉस्टेल आहे सिव्हिल लाईन्सच्या इथलं, तर त्या हॉस्टेलमध्ये काल मुलांनी जेवण केले इन्क्लुझिव्ह ऑफ स्टाफ, आणि जेवण केल्यानंतर आज सकाळी त्यांना उलटी आणि त्रास, पोटदुखायचा त्रास व्हायला लागला। तर त्यानंतर मग आम्ही सेफ साईड आम्ही सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं। आमचे हॉस्पिटल आम्ही एम्पॅनल केलेले आहे, त्या हॉस्पिटल्समध्ये नेऊन आम्ही त्यांना फर्स्ट एड आणि जे पण ट्रीटमेंट असेल तर ते पोट दुखण्याचं जे उलटीचं तर ट्रीटमेंट आहे तर त्या ट्रीटमेंटसाठी आम्ही त्यांना तिथं दाखल केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांच्या कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि आज ते म्हटले आहे की दुपारपर्यंत आज त्यांना डिस्चार्ज पण करतील ते मुलांना। आणि त्यांनी सांगितलं आहे की काही जेवणामध्ये काही इश्यू झालेला आहे आणि काल संध्याकाळी त्यांनी जेवण केल्यानंतर आणि आज सकाळी त्यांना त्रास होतो। आम्ही अजून कंप्लेंट केली नाही आहे, आम्ही आमची इन्क्वायरी कमिटी बनवली आहे, कारण ते जेवणाचं त्याची क्वालिटीमध्ये असेल प्रॉब्लेम किंवा दुसरा काय जे प्रॉब्लेम असेल ते आम्ही इन्क्वायरी कमिटी केली आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते पोलिसांना अप्रोच होऊ। जवळपास 40 मुलांना त्रास होतो आहे आणि बाकी ICU तर असं कोणी नाही आहे आणि सगळ्यांची आता तब्येत चांगली आहे। म्हणजे आम्ही आता इन्क्वायरी केली, डॉक्टरांनी सांगितलं आहे की ORS ते त्यांना आता द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते डिस्चार्ज करतील। नाही, फूड क्वालिटीचा जे इश्यू असतो तर आमच्याकडे पूर्ण विदर्भातले मुलं आहे आणि काही मुलांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला तिखट पाहिजे जास्त, कोणाला नसतं लागत, तर त्या काही इश्यूज होते। त्याच्यानंतर आम्ही मुलांशी डिस्कस केले, आम्ही कमिटी बनवलेल्या आहेत सगळ्या कॅन्टीनच्या हॉस्टेलच्या कमिटीज आहे आणि त्या मुलांशी डिस्कस करून आम्ही त्यांचा मेनू फायनलाइज करतो आणि मेनूमध्ये त्या लोकांनी चेक केलेलं असतं आणि मेनू त्यांच्यानुसारच ते मेनूमधलं जेवण सर्व केलं जातं।